गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या एक्झिट पोलची चर्चा सुरू आहे वेग वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज बांधले असले तरी सगळ्यांचा सार काढल्यास मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट काही अपक्ष आमदारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल तेलंगणामध्ये बी आर एस आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत आहे तर भाजपला या राज्यात सत्तेत येण्यासाठी आणखी काम करावं लागणार आहे छत्तीसगडविषयी सांगायचे झाल्यास येथे पण काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत आहे पण या पाच राज्यांमधील सर्वात महत्त्वाची दोन राज्य म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये मात्र भाजप सत्ता मिळवताना दिसत आहे एक्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का असेल त्यामुळेच आज आपण या पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास पक्षाला भविष्यात कोणत्या राजकीय अडचणींचा सामना करावा लागेल हे पाहणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत आलेख चाळके दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाने काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला होता ते सध्या तरी शक्य झालं नसलं तरी मिझोराममध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास नॉर्थ ईस्ट क्षेत्रात पूर्णपणे काँग्रेस मुक्त होईल हे नक्की नॉर्थ ईस्टच्या आठ राज्यांपैकी आसाम मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे यासोबतच नागालँड आणि मेघालयमध्ये भाजप मित्रपक्षांसोबत सत्तेत आहे तर मिझोराममध्ये आणि सिक्कीममध्ये स्थानिक पक्ष सत्तेत आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की नॉर्थ ईस्टच्या एकाही राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही मिझोराम निवडणुकीच्या आधी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसनं सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला पण एक्झिट पोलच्या अंदाजांवर विश्वास ठेवल्यास हो तो पूर्णपणे फोल गेला आहे त्यामुळे नॉर्थ ईस्ट भविष्यातही काँग्रेस मुक्त राहील हे निश्चित झाले देशाच्या राजकारणात काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब हे समीकरण रूढ झालेलं आहे निवडणुकीच्या काळातही स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पुढे करते पण मागच्या काही निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी निवडणूक असलेल्या राज्यात जाणं टाळलं होतं यासाठी आपण गुजरातचं उदाहरण घेऊ गुजरातमध्ये निवडणुका चालू असताना राहुल गांधी दक्षिण भारतात भारत जोडो यात्रा करत होते त्यावेळी राहुल गांधी निवडणुकांपासून पळ काढत आहेत असा आरोप विरोधकांनी केला होता यावेळीसुद्धा भाजपच्या नेत्यानिवडी सक्रियता राहुल गांधींनी दाखवली नाही पण तेलंगणामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी जोरदार प्रचार केला या प्रचारामुळेच काँग्रेस आज बी आर एसच्या विरोधात अटीतटीची लढाई करण्यास सक्षम झाली आहे पण जर या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचा पराभव झाल्यास तेलंगणामध्ये काँग्रेसचं अस्तित्वच संपुष्टात येईल तेलंगणामध्ये काँग्रेस मागच्या एक दशकापासून सत्तेत नाहीये भाजप सुद्धा तिथे आपला पाय मजबूत करत आहे दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीत एक जागा मिळवणाऱ्या भाजपनं दोन हजार एकोणीसमध्ये चार खासदार निवडून आणले होते तर दोन हजार वीसच्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता त्यामुळे काँग्रेस यावेळी सुद्धा तेलंगणामध्ये सत्तेत न आल्यास भाजप काँग्रेसकडून मुख्य विरोधी पक्षाची जागा मिळवेल यात कोणालाही शंका असण्याचं कारण नाही मिझोराम आणि तेलंगणामध्ये काँग्रेसची लढत ही तिथल्या स्थानिक पक्षांशी आहे पण छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची थेट लढत ही भाजपसोबत असणार आहे त्यामुळे या तीन राज्यांवर सर्वांचेच विशेष लक्ष लागून आहे दोन हजार अठरामध्ये काँग्रेसनं या तिन्ही राज्यांमध्ये विजय मिळवला होता दोन हजार अठरामध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस काटावर पास झाली होती तिन्ही राज्यातील पराभवानंतरही भाजपनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडमधील पैकी नऊ जागांवर विजय मिळवला होता राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपनं क्लीन स्वीप केलं होतं तर मध्य प्रदेशमध्ये भाजपनं पैकी अठ्ठावीस जागांवर विजय मिळवला होता यावरून आपल्याला लक्षात येईल की काँग्रेसनं तिन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीत विजय सुद्धा लोकसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास ठेवल्यास यावेळी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव होणार आहे तर छत्तीसगडमध्ये सामना अटीतटीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी निघालेल्या काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जाईल इंडिया आघाडीच्या स्थापनेपासूनच काँग्रेसला त्याग करावा लागेल अशी स्थिती आहे बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला लोकसभेच्या जागा सोडण्यास नकार दिला आहे तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी ऐंशीपैकी पासष्ट जागा लढवण्याची घोषणा केली आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी डाव्यांना आणि काँग्रेसला जागा सोडण्यास उत्सुक नाही त्यामुळे काँग्रेसची सगळी मदार या तीन राज्यांवर होती पण या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यास इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला या राज्यातसुद्धा जागांचे वाटप करण्यास भाग पाडू शकतात मध्य प्रदेशच्या निवडणुकीवेळी अखिलेश यादव यांनी काँग्रेसने सहा जागा न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती आता जर काँग्रेसचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यास अखिलेश यादव मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लोकसभेच्या जागांची मागणी करू शकतात त्यामुळे काँग्रेस अधिकच अडचणीत येईल यात शंका नाही त्यासोबतच राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील काँग्रेसचे अध्यक्ष जरी मल्लिकार्जुन खरगे असले तरी काँग्रेसमध्ये महत्त्वाचे निर्णय गांधी कुटुंबात घेतं हे जग जाहीर आहे त्यामुळे या निवडणुकीत एक्झिट पोल खरे ठरल्यास काँग्रेस राहुल गांधी प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचं राजकीय भवितव्य धोक्यात येईल असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं यावेळी एक्झिट पोल खरे ठरतील की फोल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद